रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड शहरामध्ये पूरमय परिस्थिती निर्माण झाली होती। यामध्ये सर्वांचेच लाखोंच्या संख्येमध्ये नुकसान झालंय। शहराला सावित्री नदीने चारही बाजूने गिळंकृत करून टाकल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी सर्वच घरांमधून किंकाळ आणि आरडाओरडा सुरू होता। मात्र मदत कार्य खूप उशिराने सुरू झाल्यानंतर अनेक जण या पुरामध्ये अडकले होते। यामध्ये जीवितहानी जरी कमी झाली असली तरी देखील हजारोंच्या संख्येने महाडकरांच्या टू व्हीलर, फोर व्हीलर, ऑटोंसह वाहनांची नासधूस झालेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे शहरामध्ये पाळीव प्राण्यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये जीव गेल्यानंतर शहरातल्या मुख्य रस्त्यांवर त्यांचा खच पडलेला दिसतोय। यामुळे शहरामध्ये रोगराई पसरण्याची देखील दाट शक्यता नाकारता येत नाहीये। दादा, असं आहे की हा जो महाभयंकर पूर आला होता आता तो गेले 80 वर्ष, म्हणजे माझे काका 80 वर्षाचे, त्यांनी पण कधी पाहिलं नव्हतं अशा पद्धतीचं हे पुराचं पाणी आज महाड शहरात आलं होतं। ह्याच्या आधी मला असं वाटतं की 100 वर्षाच्या आधी पण कधी असा पूर महाड शहरात आला नव्हता। आणि व्यापाऱ्यांचं एक ठरलेलं एक त्यांचा अंदाज असतो, त्या अंदाजाप्रमाणे ते माल ठेवत असतात वरती नेऊन, पण हे अंदाजाच्या दुप्पट पुराचं पाणी शिरल्यामुळे टोटली म्हणजे एकदम टोटली लॉस झालेले सगळे व्यापारी, यातून कोणी वाचला नाही। पूर्ण शहरभर म्हणजे अक्षरशः हे बघा, तुम्ही मागे बघताय, ह्या सगळ्या गाड्या उलट्या होऊन पडल्या, म्हणजे पाण्याला फोर्स किती होता आणि वेग किती होता याचा अंदाज तुम्हाला ह्या गाड्यांवरनं समजत असेल, आला असेल। आणि अशा पद्धतीने पूर्ण महाड शहराचं नुकसान झालेलं आहे। जे गोरगरीब जे तळमजल्यावर राहतात त्यांचं तर म्हणजे पूर्ण म्हणजे त्यांचं अन्नधान्य काय, त्यांचे कपडे, त्यांच्या अंगावरच्या कपड्यासकट ते वाचले, हे त्यांचं नशीब आहे। खायला अन्न नाहीये, पाणी नाहीये, भटकंतात कुठेतरी महाडकर दिसतोय। तर अशा पद्धतीनं कुठेतरी मदत कार्य होणं गरजेचं होतं शासनाने, कशा पद्धतीने आता मदत कार्य चालू आहे शासनाने 100%। सगळ्यात महत्वाची गोष्ट प्यायला पाणी नाहीये कोणाकडे, करेक्ट, प्यायला पाणी पहिले पुरवलं पाहिजे, त्यानंतर अन्नाची सोय केली पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग हे जे आता तुम्ही बघत असाल पुढे गेलात तर बघा, गाई कुत्रे वगैरे असे पाळीव जे प्राणी आहेत ते मरून पडलेले आहेत, त्यांच्यामुळे रोगराई पसरण्याचा 100% चान्स आहे।